शहरामध्ये या मुंबईतले सगळे रस्ते आपण काँक्रीटचे करणार आहोत, सगळे रस्ते. परंतु तुम्ही तर काँग्रेस राष्ट्रवादी समोर लोटांगण घातलं, त्यामुळे त्याच्यावर ध्यान शकत नाही. आणि म्हणून संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांच्या देखील मनाला वेदना झाल्या असतील की आपण काय केलं आणि आपण काय करतोय. म्हणून तुम्हाला माहित आहे की या मुंबईमध्ये जे गेले अनेक वर्ष या मुंबईकरांना सोयी सुविधा देण्याचं काम करायला पाहिजे होतं, परंतु झालं नाही दुर्दैवाने. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, त्यामुळे मुंबई सुंदर स्वच्छ. आम्ही आल्या आल्या काँक्रीटचे रस्ते सुरू केले, 6,500 कोटीचं कामाचं टेंडर सुविधा निघाल्या आणि आता कृष्णपूर्णामध्ये त्याची कामं दिसतील. पावसाळ्याच्या आधी बऱ्यापैकी महापालिका आयुक्तांना सांगितलंय की डे नाईट काम करा, चांगल्या क्वालिटीचं काम करा, लोकांना खड्डे मुक्त प्रवास द्या. ही मुंबई आपल्याला खड्डे मुक्त करायची आहे. हे सगळे जे रस्ते आहेत डांबराचे, ते दरवेळेला त्याचा दुरुस्ती व्हायच्या बरोबर ना, काय व्हायचं त्याच्यामधून काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळ नाही होणार. आता हे काँक्रीटचे रस्ते होतील. पुढच्या 2 वर्षांमध्ये या मुंबईतले सगळे रस्ते आपण काँक्रीटचे करणार आहोत, सगळे रस्ते. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा आले आपल्याकडे हो बरोबर. माईक वाचन चालू आहे ना? माईक सिस्टम बरोबर आहे, काम करावं लागलं. कोणीतरी आपलाच आहे ना माईकला, त्याच्याबरोबर बोलून द्यायचं नाही वाटतं त्याला. आणि म्हणून ही जी कामं मुंबईमध्ये सुशोभीकरणाची, काँक्रीटीकरणाची, आपण लाईट व्यवस्था करतोय सगळीकडे करणार आहोत टप्प्याटप्प्याने. आता त्यामुळे बऱ्याच लोकांना पोटदुखी सुरू झालेली आहे आणि त्याचा इलाज पण आपण करून ठेवला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने. म्हणून ही कामं जी आहेत ही कामं आपल्याला करायची आहेत, मुंबईकरांना सोयी सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत. हे देण्याचं काम जे आहे हे आपण नक्की करू एवढी आपल्याला खात्री या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आणि आज अनिल पांगारे तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन करतो, अशोक पाटील इकडे विभाग करून भेट तुम्ही आणि संजय सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आता सभा सुरू आहे. आता मी फक्त इकडे एका कार्यालयाचं उद्घाटन करायला आलो. आता इकडून मी सुरुवातीपासून बघितलं, अख्खा रस्ता माणसाने खुलून केला होता, भरून केला होता, फक्त काय एका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. परंतु तिकडे महाविकास आघाडीची जाहीर सभा, चार चार पक्षांची जाहीर सभा, तरी सुद्धा पैशा भरलेली आहे. त्या संभाजीनगरमध्ये दंडवत घातला होता. आता बाळासाहेब होते ते, बाळासाहेब आपलं दैवत आहे, त्यांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललोय, सरकार स्थापन केलं. परंतु त्यांनी दंडवत घातला, परंतु तुम्ही तर काँग्रेस राष्ट्रवादी समोर लोटांगण घातलं, त्यामुळे दंडवत घालू शकत नाही. आणि म्हणून मी जास्ती काय त्याच्यावर बोलू इच्छित नाही, परंतु एवढंच सांगतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या पाठीला पाठी लावून बसण्याचं पाप मी केलं हे दुर्दैव महाराष्ट्राने पाहिले. आणि म्हणून संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांच्या देखील मनाला वेदना झाल्या असतील की आपण काय केलं आणि आपण काय करतोय. आणि म्हणून आपण 370 कलम, राम मंदिर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. आज आपण पाहतोय की या राज्यामध्ये देखील सर्व धर्मीय, सर्व समाज, हिंदू आहेत, मुसलमान आहेत,
आहे, सिख आहे, ईसाई आहे, माझा आता मुस्लिम बांधवांनी देखील मगाशी स्वागत केलं. कारण आपलं जे हिंदुत्व आहे दुसऱ्या समाजाचा देखील आदर करणारा आहे, रिस्पेक्ट करणारा आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये सर्व जातीपातीचे लोक पुण्या गोविंदाने आपले सण साजरे करतात. रामनवमी होती, त्यांचा रमजान होता, इतर वेळेत देखील आपली दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्रोत्सव आणि सर्व धर्मियांचे सण देखील आपण पुण्या गोविंदाने साजरे करत असतो. आणि म्हणून काही लोक यामध्ये मुद्दा खेळ निर्माण करण्याचं काम करतात, यांच्यापासून आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता.